या पद्धतीने आपण 6 चमचे दूध घेतलं आहे मित्रांनो. या 6 चमचे दुधामध्ये आपल्याला 1 चमचा एवढा लिंबूचा रस टाकायचा आहे मित्रांनो. लिंबाचा रस टाकल्यानंतर याला चांगलं एकत्र करायचं आणि याला थोड्या वेळ म्हणजेच साधारणतः अर्धा तास या मिश्रणाला आपल्याला असंच ठेवायचं आहे मित्रांनो. अर्ध्या तासानंतर या मिश्रणाचा पुन्हा मी आपल्याला कशा पद्धतीने एकत्र करायचं ते दाखवतो. साधारणतः आपण अर्धा तास मिश्रणाला असंच ठेवूयात. तर मित्रांनो, जवळजवळ अर्धा तास आपण हे मिश्रण असं ठेवलं होतं. अर्धा तासानंतर आपण बघू शकता की जवळजवळ दह्यासारखी या दुधाची आता कंडिशन झाली आहे. खूप साध्या सोप्या पद्धतीने आपण दुधामध्ये फक्त 6 चमचे दूध आणि त्याच्यामध्ये साधारणतः 1 चमचा लिंबूचा रस एकत्र करून आपण हे मिश्रण तयार केलं आहे. साधारणतः अर्धा तास हे मिश्रण ठेवल्यानंतर त्याचे या पद्धतीने दह्यासारखं रूपांतर होतं. या मिश्रणाला आपण त्यानंतर चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यायचं आहे या पद्धतीसारखं. आणि हे जे मिश्रण आहे मित्रांनो, या मिश्रणाला आपल्याला आपला जो चेहरा आहे या चेहऱ्यावरती लावायचा आहे मित्रांनो. मित्रांनो, हा होता खूप साधा सोपा असा आपला घरगुती उपाय चेहरा गोल्डन बनवण्यासाठी. मित्रांनो, या चॅनलवरती आपल्याला यासारखेच नवनवीन व्हिडिओ नवीन नवीन उपाय पाहायला मिळतील. तर मित्रांनो, नक्कीच भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन उपायांसह. तोपर्यंत धन्यवाद.